आम्ही तो पूर्ण अनाथ झालो मॅडम. आमच्या मागे कोणीच नाही आहे, एकच सारे होते ते. पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना 28 जानेवारीला बहादूर शाह आलम यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्या वेळेवर सगळे लोक आपापल्या घरात घुसले, कोणीच जवळ आले खाली नाही. अर्धा घंटा तर मी तिथं थडपत होती आम्ही दोघे, पण आलेच नाही कोणीच. जेव्हा पोलीस वाले आले ना तेव्हा लोक जमे झाले. इतकंच नाही तर घरात घुसून नक्षलवाद्यांनी त्यांना दमही भरला होता. केले बेडवर बसून नाही का त्यांचा दोन हात धरून उचलत होते म्हणते. तर भामरागड पासून केवळ 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या करामपल्ली या गावामध्ये मधू नावाच्या तरुणाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पण इथे देखील अखेरपर्यंत पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सायकलवरून न्यायची वेळ नातलगांवर आली. कारण नक्षलवाद्यांची इतकी दहशत की पोलीस स्पॉट पंचनामा करण्यासाठी गावात आलेच नाही. पोलीस नाही आले होते, दुसऱ्या दिवशी आले होते. लाश मग पकडून ठाण्यामध्ये आणा म्हणे. कशी नेलत तुम्ही लाश? सायकल ने नेलो. शेवंत आलम असो किंवा गावागावात दबक्या आवाजात आपली व्यथा मांडणारे आदिवासी असो, आपलं माणूस कायमच या जगातून गेलं एवढंच ते सांगतात. नक्षलवाद्यांविरोधात आवाज काढायची हिंमतही ते करू शकत नाही. ही दहशत पाहिल्यावर नक्षलवाद्यांबद्दल आदिवासींना सहानुभूती वाटते असं कसं म्हणायचं हाच प्रश्न मनात येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह अलका धुपकर, IBN लोकमत, भामरागड.